चा दुधाला रुपये आणि म्हशीच्या दुधाला साठ रुपये मिळावी आणि दूध धोरण जाहीर करण्याची मागणी प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी केली गाईच्या दुधाला चाळीस रुपये तर म्हशीच्या दुधाला साठ रुपये भाववाढ मिळावी तसंच दुधाचं धोरण सरकारनं ठरवावं शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला यावं अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह इथं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला दुधाला एफ आर पी कायदा लागू करण्यात यावा महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकच्या नंदिनी आणि गुजरातच्या अमूल ब्रँडच्या धर्तीवर एक ब्रँड निर्माण करावा आणि ना नफा ना तोटा या धर्तीवर दुग्ध व्यवसाय वाढीचा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशा मागण्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशांमुळे जर दूध दरवाढ मागणी मान्य झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येईल असं शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं गायीच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हैशीच्या दुधाला साठ रुपये दर आणि जे खाजगी सहकारी शासकीय मालकीच्या सर्व दूध संस्थांना शासनानं दूध धोरण जाहीर करावं आणि त्यांना सक्तीनं शेतकऱ्यांच्या दुधाचा दर वाढवण्यास सांगावं अनुदान अनुदानाची मागणी आम्ही करतो आहोत शेजारच्याच कर्नाटक राज्यामध्ये दुधाला प्रति लिटर सहा रुपयाचं अनुदान दिलं जातं गुजरातमध्ये अमूलच्या माध्यमातून दुधाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन दिलं जातं मग त्याच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तर लाखो शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरावरती या शासनानं निर्णय घ्यावा नाहीतर शिवसेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे धनंजय डिकोळे संभाजी शिंदे गणेश वानकर अमर पाटील यांच्यासह राज्य विस्तारक शरद कोळी अतुल भंवर युवासेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले विक्रांत काकडे पूजा खंदारे संतोष केंगनाळकर मोहसिन शेख माणिक श्रीरामे नारायण गोवे तुकाराम भोजने अशोक भोसले आदी उपस्थित होते